नमस्कार, मी किरण थोरात, माझा जिल्हा माझी माणसं या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आपण जाणून घेणार आहोत तो माझा तालुका अर्थात वाडा, ज्याला बरेच ऐतिहासिक वारसे आहेत, वेगवेगळे पैलू आहेत. आणि ह्या पैलूंकडे जाताना सुरुवात मी माझ्या केंद्रबिंदूकडनं अर्थात ज्या नावाने ओळख निर्माण होते त्या वाडे शहरापासून सुरुवात करणार आहोत. वाडा, वाडा म्हटल्यावर प्रत्येक ह्या भागात येणाऱ्या माणसाच्या नजरेत पहिलं उभं राहते ते वडापाव. कारण का वाड्यामध्ये तुम्ही कुठेही गेलात तर कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्हाला तुमची 5 रुपयात भूक भागवणारं एक लज्जतदार वस्तू मिळते, पदार्थ मिळतो, अर्थात वडापाव. ही वाड्याची ओळख. आणि त्याचबरोबर आपण अखंड देशात फिरल्यानंतर आपल्याला समोसा खायला मिळतो, प्रत्येकाला आवडतो तो पंजाबी समोसा. परंतु वाडा तिथेही आपलं वेगळंपण सिद्ध करते. वाड्यामध्ये मिळतो तो पट्टीचा समोसा, एक वेगळी लज्जत आहे त्याला, त्याला एक वेगळा कुरकुरीतपणा आहे. आणि म्हणून येणारा प्रत्येक बाहेरचा नागरिक वाड्यामध्ये आल्यावर वडापाव आणि तो समोसा खाल्ल्याशिवाय थांबत नाही. वाड्याचं तसं म्हटलं तर इतिहास काय असा बऱ्याच जणांना प्रश्न निर्माण होतो, शंका निर्माण होते, नक्की वाड्याकडं काय. का एका बाजूला आपण विविध न्यूज चॅनलला बघताना किंवा प्रसारमाध्यमांच्या दृष्टिकोनातनं बघताना वाडा समस्यांनी ग्रस्त आहे असंच दिसतंय, परंतु नाही, एक काळ वाडा तेवढा संपन्नही होता. कदाचित आजची परिस्थिती किंवा एकंदरीत राजकीय सामाजिक भाग याच्यातनं त्याची परवड झाली असेल, असू शकते, नाकारता येत नाही. आणि त्यालाही जबाबदार कोण असणार तर आपणच. कारण का आपण सुजाण नागरिक म्हणून जर विचार केले, वरदहस्त राखली, तर त्या गोष्टींकडे आपण मार्गक्रमण करू शकतो. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून आपण एक लक्षात घ्या की आपण आपल्या गावाचा इतिहास वसा जपला पाहिजे, जाणला पाहिजे, अभ्यासला पाहिजे, तर येणारा भविष्यातला काळ आपली पुढची पिढी आपला वसा जपून चालणार आहे, हो की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक म्हटलेलं की तुम्हाला भविष्य जर घडवायचं असेल तर स्वतःचा इतिहास पहिला अभ्यासा. सेम वाक्य स्वामी विवेकानंदांचंही होतं, पण आपण ते करतो का? आपण आज मीडियावर किंवा येणाऱ्या काही सोशल मीडियाच्या बातम्या आल्या वाचतो, पुढे फॉरवर्ड करतो, त्यातली परिस्थिती जाणतो का? आजच्या तरुणांना माझा हा प्रश्न आहे. अहो, वाडा एक वेगळा ट्रेड आहे, आणि जिथे चांगल्या गोष्टी असतात तिथे चुकीच्या गोष्टी घडतात. कारण का ऑलरेडी तुमच्या नाव आहे आणि नावाचं यूज कोणी पण करते, उपयोग कोणीही करत असतो. आज वाडा आमचा देश नव्हे तर जगात एक वेगळी ओळख वाढायची आहे, अर्थात वाडा कोलम आमचा तांदूळ. पण आज त्याचं बाजारीकरण करतायत लोक, शेतकऱ्यालाही फसवलं जाते, स्थानिक शेतकऱ्यालाही फसवलं जाते, आणि देशातल्या अखंड ग्राहकांनाही फसवलं जाते. म्हणून आमचा प्रयत्न असणार आहे, कारण का आमचं नावच आहे माझा जिल्हा माझी माणसं, आणि मी माझ्या माणसांची कशी गद्दारी करणार, हो की नाही? मग आपलं पण जपायचं असेल तर माझा जिल्हा, आणि म्हणून माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या माणसांपर्यंत माझी बातमी ही योग्य आणि सूचकच असली पाहिजे, जी तुम्हाला इन्स्पायर जरी करणारे नसेल तरी मार्गदर्शक असली पाहिजे. आणि म्हणून बघत राहा माझा जिल्हा माझी माणसं. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.